मिरजेत चिमुकल्या वारकऱ्यांच्या विठ्ठल जयघोषानं परिसर दुमदुमलेला आहे. पालखी रिंगण सोहळा पार, पालकमंत्र्यांनी पत्नी सोबत फुगडीचा फेरा धरून वारकरी परंपरा जपली. मिरजेत चिमुकल्या वारकऱ्यांच्या विठ्ठल जयघोषाने परिसर दुमदुमलाय. पालखी रिंगण सोहळा पार पडला. पालकमंत्र्यांनी पत्नी सोबत फुगडीचा फेरा घेऊन वारकरी परंपरा जपली. पाऊस पाणी वेळेवर पडू दे, रोगराई दूर होऊ दे, जनतेचे आरोग्यमय जीवन जगू दे, अशी विठ्ठलाच्या चरणी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी प्रार्थना केली. महाराष्ट्र ही साधू संत आणि वारकऱ्यांची भूमी. अखंड परंपरा सुरू ठेवण्यासाठी बाळ गोपाळ दिंडी सोहळा समिती यांच्याकडून प्रतिवर्षीप्रमाणे दिंडी पालखी रिंगण सोहळा विठ्ठलमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी पत्नी सुमनताई खाडे यांच्यासोबत फुगडीचा फेरा घेऊन वारकरी परंपरा जपली. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या दिंडी पालखी रिंगण सोहळ्यामध्ये 10 शाळेचे 1,100 ते 1,200 चिमुकले विद्यार्थी, विठ्ठल रुक्मिणी निवृत्ती नामदेव सोपान, मुक्ताबाई एकनाथ, नामदेव तुकाराम चोखामेळा, वारकरी या साधू संतांच्या वेशभूषेत सामील झाले होते. चिमुकल्या वारकऱ्यांच्या विठ्ठल हरी नामाच्या गजराने परिसर दुमदुमला होता. यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, मोहन वनखंडे सर, मकरंद भाऊ देशपांडे, समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे, पांडुरंग कोरे, सुशांत खाडे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. फुगडी लेझिम जांच पथकाने रिंगण सोहळ्याला रंगत आली. यावेळी माऊली प्रतिष्ठान सागर वनखंडे युवा मंचतर्फे बालगोपाळ दंडीला फराळ वाटप करण्यात आला. पाऊस पाणी वेळेवर पडू दे, रोगराई दूर होऊ दे, जनतेचे आरोग्यमय जीवन होऊ दे, अशी विठ्ठलाच्या चरणी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी प्रार्थना केली. आज मराठाचा आणि महाराष्ट्राचा आनंदा दिवस आषाढी एकादशी, एकादशीच्या निमित्त सालाबादप्रमाणे मिरजमध्ये बालदिंडी ही साजरी झाली. खूप लोकांनी, खूप शाळांनी त्यामध्ये रिस्पॉन्स घेतला, आनंद घेतला. मुलापासून ते वृद्धापर्यंत त्याचा आनंद लुटला गेला. मी काल पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन, मातेचं दर्शन करून आलो. शेवटी आम्ही हेच मागितलं की पांडुरंगा, हे भक्त सगळे तुझे आहेत, पाऊस पाणी टायमावर होऊ दे, रोगराई दूर होऊ दे, आरोग्य यांचं जीवन राहू दे, असं मी त्यांना मागणी केली सगळ्या जनतेच्या वतीनं. आणि निश्चितच हा सोहळा पारंपरिक पद्धतीने चालला चाललेला सोहळा, हा सोहळा पहिला छोटा होता पण आता खूप वाढत चाललेला सोहळा आहे. बऱ्याच शाळा सहभागी होतात, बरीच मुलं, बरेच ज्येष्ठ नागरिक सगळे सहभागी होतात आणि हा आनंद उत्सव साजरा होतो. आज आमचं रिंगण झालं इथं, पालखीचं रिंगण झालं, घोड्याचं रिंगण झालं, असे बरेच उपक्रम मुलांनी शाळेचे आपापले कार्यक्रम तिने सादर केले, असे बरेच उपक्रम तर झाले आणि जी सांगता आता झालेली आहे. त्यामुळे निश्चितच मी सर्व जनतेला आषाढी एकादशी निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.